राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी के शहर जिलाध्यक्ष राजीव कक्कड़ ने सोमवार को पत्र परिषद लेकर स्टेट बैंक ऑफ इंडिया कर्ज मामले में कई आरोप लगाए। इस मामले में कई बड़े आरोपी बेखौफ घूम रहे होने की बात भी उन्होंने इस समय पत्र परिषद में कही। SBI घोटाला मामले में जिन लोगों को कर्ज बांटा गया उनकी आर्थिक स्थिति कर्ज अदा करने इतनी नहीं थी, बावजूद फर्जी दस्तावेज बनाकर कर्ज बांटे गए, जिससे बैंक को लगभग 14 करोड़ रुपयों का चूना लगा। इस मामले में कक्कड़ ने फिर से 31 कर्जधारकों के खिलाफ शिकायत की है। अत्यंत गंभीर ऐसे इस मामले का खुलासा राष्ट्रवादी नेता कक्कड़ ने ही किया था और अब उनका कहना है कि इस मामले में जो बड़े और मुख्य आरोपी है वह खुलेआम घूम रहे हैं। तो आयोजित पत्रकार परिषद में राष्ट्रवादी नेता कक्कड़ ने क्या कहा, सुनिए हम उन्हीं की जुबानी। CTV के लिए हमारे विशेष संवाददाता वैभव रोयारकर की रिपोर्ट। प्रकरणात आर्थिक गुन्हे शाखेने आतापर्यंत जी कारवाई केली आहे त्याच्यात 3 बँकेचे अधिकारी आणि इतरही अधिकारी आहेत जे फरार आहेत बँकेचे, आणि काही कर्जधारकांना त्यांनी अटक केलेलं आहे, काही लोकांची जमानत झाली आहे। पण याच्यात जे संबंधित एजंट आहे यांनी हे सगळं फेरफार केलं, ITR रिटर्न डुप्लिकेट सगळं जे बोगस काम केलं ते एजंट लोकं फरार आहे आणि पोलिसांच्या हातातून बाहेर आहे। पोलिसांचं असं म्हणणं आहे की जोपर्यंत एजंट भेटणार नाही तोपर्यंत याच्या मागची कडी अजून कोण आहे, बिल्डर आहे, CA आहे, त्यांचं नाव आम्हाला माहीत होणार नाही। आमची मागणी अशी आहे की आतापर्यंत पोलिसांनी जी कारवाई केली त्याच्यात काही बँकेच्या अधिकाऱ्यांवर कारवाई करण्यात आली, काही कर्जधारकांवर कारवाई करण्यात आली, पण याच्यात बिल्डर आणि याच्या मागे जे बॅलन्स शीट बनवणारे जे प्रकार आहे हे सामान्य माणसाचं नाही आहे। बॅलन्स शीट आणि ITR रिटर्न फाईल करणं हे सामान्य माणसाचं काम नाही आहे, याच्यामागे कोणी ना कोणी CA चार्टर्ड अकाउंटंट आहे आणि त्याची तोही समोर आला पाहिजे, त्यांचं नाव आलं पाहिजे, त्यांच्यावर गुन्हा दाखल झाला पाहिजे, बरेचसे बिल्डरांवर गुन्हा दाखल झाला पाहिजे। कारण पुलिसचे या चौकशीमध्ये बिल्डरांनी कर्जधारकांना आगाऊची रक्कम परत फेड केली आहे, याचा अर्थ बिल्डर हा दोषी तेवढाच आहे जेवढा कर्जधारक आहे। अशी आमची मागणी आहे की याच्या मागचे जे मोठे मासे आहेत त्यांना अटक झाली पाहिजे, अन्यथा पूर्ण चौकशी संपल्यानंतर चौकशीचा अहवाल काय येते हे बघून आम्ही समोरची रणनीती तयार करू।